चलो नंबर से एग्जांपल, ए पॉइंट ऑब्जेक्ट इज केप्ट 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम द डबल कॉन्वेक्स लाइन, म्हणजे काय दिले ऑब्जेक्ट डिस्टन्स दिले, ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर, आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑलवेज निगेटिव्ह असतो, ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑलवेज कसा असतो तुमचा निगेटिव्ह असतो, ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑलवेज निगेटिव्ह, आणि कॉन्वेक्स लेन्स दिलेला आहे, कॉन्वेक्स लेन्स म्हटलं काय आहे, कॉन्वेक्स लेन्स आहे, फोकस कसा आहे तुमचा, फोकस विल बी पॉझिटिव्ह, फोकस कसा आहे तुमचा पॉझिटिव्ह बनेल, फोकस कसा बनणार तुमचा पॉझिटिव्ह, अपर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 म्हणजे काय दिले न्यू, न्यू किती तुम्हाला 1.5 दिलेलं आहे, अँड रेडियस ऑफ कर्वेचर 10 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर दिले काय, दुसरा पण आर दिला, म्हणजे याला मी 1 म्हटलं याला 2 म्हटलं, आर 1 अँड आर 2, आर 1 किती दिले तुम्हाला 10 सेंटीमीटर दिलेला आहे, आणि आर 2 किती दिले तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलेला आहे. Determine the location of the final mean. म्हणजे काय विचारलं तुम्हाला, बी विचारलं, फायनल मीन म्हणजे काय, बी कन्सिडर द पॅरॅक्सियल रेस ओनली, ठीक आहे, फक्त पॅरॅक्सियल रेस कन्सिडर करायचं तुम्हाला, म्हणजे पॅरॅक्सियल रेस कन्सिडर करा म्हणजे मार्जिनल रेस काय करा ब्लॉक करा, याचा अर्थ काय झालं स्पेरिकल एव्हरेज होऊन देणार नाही, म्हणजे आता आपल्याला काय काढायचं आहे, बी काढायचंय, ठीक आहे, चला बाय लेन्स मेकर इक्वेशन, लेन्स मेकर इक्वेशन काय सांगतो तुम्हाला, लेन्स मेकर इक्वेशन 1/f इज इक्वल काय, म्यू मायनस 1 इनटू द ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r, चलो याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे, म्हणजे आपला फोकल लेंथ म्हणजे, ठीक आहे, आपल्याला काय भेटेल फोकल लेंथ म्हणजे 1/f इज एज इट इज, म्यू मायनस 1 म्यू चार्ज इज 1.5 मायनस 1 1/r1 चार्ज किती आहे 10 सेंटीमीटर, लक्षात असू द्या एक पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा निगेटिव्ह असतो, मग r2 काय म्हणते निगेटिव्ह, आर टू ला काय कन्सिडर केलं मी निगेटिव्ह, लक्षात असू द्या आर टू ला काय कन्सिडर केलं निगेटिव्ह, म्हणजे मायनस मायनस ऑफ 8 म्हणजे काय कन्सिडर मी निगेटिव्ह, निगेटिव्ह कन्सिडर केलं म्हणजे काय झालं निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह 1.5 मायनस किती होणार आहे 0.5, हा काय झाला 1/10 प्लस 1/8 एका बेटा मला 1/f, ठीक आहे, चला 1/f इज इक्वल काय 0.5 चा अर्थ काय होतो 1/2 0.5 चा अर्थ काय होतो 1/2, इथे बेस कॉमन करून घेते, बेस कॉमन करण्यासाठी मी काय केलं 80 करून घेते, बेस काय करून घेतलं 80 म्हणजे 10 ला 8 ने मल्टिप्लाय केलं 8 ने डिवाइड केलं म्हणजे काय केलं 8 प्लस, इथे काय केलं 10 ने मल्टिप्लाय केलं 10 ने डिवाइड केलं म्हणजे 10 म्हणजे काय झालं 1/2 हा हे किती झालं 18/80 हा 80/80 म्हणजे काय बे बे 9/18 म्हणजे काय भेटलं मला 9/80 1/f 9/80 पण आपल्याला काय विचारलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे बी आपल्याला काय विचारलेलं आहे बी देअरफोर काय करायचं देअरफोर बाय लेन्स फॉर्म्युला का कारण की लेन्स दिलेला आहे बाय लेन्स फॉर्म्युला काय असतो लेन्स फॉर्म्युला 1/f इज इक्वल काय 1/v मायनस 1/u 1/f इज इक्वल काय 1/v मायनस 1/u सर 1/f एज इट इज काय ते पॉझिटिव्ह असणार फोकस 1/v माहित नाही आपल्याला म्हणून एज इट इज लिहिलं 1/u u किती दिले तुम्हाला u किती दिले तुम्हाला मायनस 10 किती दिले तुम्हाला 10 आणि कसा असणार तुमचा तो निगेटिव्ह मध्ये असणार आहे म्हणून काय करू बघा 1/f इज इक्वल टू काय झालं 1/v मायनस मायनस काय झालं प्लस 1/10 पण 1/f ची व्हॅल्यू आपल्याला भेटलं 980 1/f ची व्हॅल्यू भेटली मला बट 1/f इज इक्वल 9/80 ठीक आहे 9/80 1/f ची व्हॅल्यू काय टाकणार मी 9/80 9/80 टाकलं इज इक्वल काय 1/b हा आणि प्लस काय 1/10 या साइड ला शिफ्ट केलं तर काय झालं 9/80 मायनस 1/10 इज इक्वल काय 1/b इथे काय करू शकतो बेस कॉमन करू शकतो इथे काय करू शकतो मी बेस कॉमन केलं बेस किती करू शकतो कॉमन 80 करू शकतो 8 ने म्हणजे 8 ने डिवाइड म्हणजे काय 9 मायनस 8 डिवाइड बघा 80 9 मायनस 8 डिवाइड बघा 80 इज इक्वल काय 1/v म्हणजे काय 9 मायनस 8 झालं 1/80 इज इक्वल काय 1/v मग देयरफॉर मला सांगा मग व्हिच व्हॅल्यू काय भेटेल मला 80 सेंटीमीटर व्हिच व्हॅल्यू काय भेटेल मला v इज इक्वल काय भेटला 80 सेंटीमीटर होप सो एग्जांपल क्लियर झालं सिंपल एग्जांपल होता